नमस्कार, मी अर्चना, अर्चना सीक्रेट रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक वेगळी मस्त अशी टेस्टी रेसिपी पाहतोय। याला तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा ॲज अ स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकता। तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत आपण ही रेसिपी। इतकी मस्त होते, दिसायला तरीही सुंदर आहेच रेसिपी, त्याचबरोबर चवीला सुद्धा खूप टेस्टी आणि कुरकुरीत होणार आहे। एकदा जर का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर तुम्हाला ती इतकी आवडेल की पुन्हा पुन्हा तुम्ही अशीच रेसिपी बनवाल। त्यामुळे आता अजिबात वेळ वाया न घालवता आपण पटकन ही मस्त टेस्टी अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ। तर इथे मी एक मोठी सपाट वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। रेडीमेड तांदळाचं पीठ दुकानामध्ये बाजारामध्ये सहज मिळतं, तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला लागणार आहे बटाटा। कच्चा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला। बटाट्याला शिजवून किंवा बॉईल करून घ्यायची अजिबात गरज नाही। 3 मीडियम साईजचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत। एक वाटी तांदळाच्या पिठासाठी 3 मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे। जर मोठा बटाटा असेल तर 2 बटाटे तुम्ही घेऊ शकता। आता या सगळ्या बटाट्यांची आपण साल काढून घेऊयात। साल काढून झाल्यानंतर बटाट्याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे। थोडंसं मोठं मोठं अशा प्रकारे मी हा सगळा बटाटा चिरून घेते। सगळा बटाटा चिरून झालेला आहे, आता याला आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तर बटाटा धुण्यासाठी याला मी एका बाउलमध्ये घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। आणि आता धुतलेला बटाटा जो आहे तो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे। बटाट्याची आपण पेस्ट बनवणार आहोत। तर सगळा बटाटा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केला। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूणसुद्धा ॲड करायचं आहे। 4-5 छोटे आल्याचे तुकडे ॲड केले आणि 3 लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या। सोबत हिरवी मिरचीसुद्धा ॲड करूयात। 3 हिरव्या मिरच्या मी ॲड केलेल्या आहेत। तुम्हाला किती स्पायसी हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची ॲड करा। इथे तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता। आता आपण याची मिक्सरला पेस्ट तयार करून घेऊयात। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी इथे बटाट्याची मस्त छान अशी मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली आहे। याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। एकदम छान स्मूथ अशी ही बटाट्याची पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, ही जी बनवलेली आपण बटाट्याची पेस्ट आहे ती आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये ॲड करायची आहे। आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करूयात। तर सगळ्यात आधी मी यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत। तुम्ही चिली फ्लेक्सऐवजी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली तरी चालेल। त्यानंतर 1 चमचा मी याच्यामध्ये काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे आणि थोडासा चाट मसाला ॲड करायचा आहे। परत मी यामध्ये थोडेसे मिक्स्ड हर्ब्स ॲड केलेले आहेत 1/2 चमचाभर। हे सुद्धा ऑप्शनल आहे। याऐवजी तुम्ही थोडासा गरम मसालासुद्धा स्प्रिंकल केला तरी चालेल। त्यानंतर चवीसाठी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि याला थोडंसं आपण आता मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे। तर इथे मी 2 चमचे दही ॲड केलेलं आहे। दही फेटून घेतलेलं आहे आणि मग मी या मिश्रणामध्ये त्याला ॲड केलेलं आहे। आता दहीसुद्धा या मिश्रणासोबत अगदी व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घेऊयात। जर तुमच्याकडे दही नसेल तर इथे तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता। 1 चमचा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये वापरू शकता। आणि हे मिश्रण जे आहे ते दह्यासोबत अगदी व्यवस्थित छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी जे आहे ते थोडं थोडं ॲड करा, कारण जास्त पाणी जर ॲड केलं तर एकदम पातळ असं बॅटर तयार होईल। आपल्याला एकदम पातळ बॅटर करायचं नाही, थोडंसं घट्ट थिक असं बॅटर याचं तयार करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट थिक असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, एकदम फ्लोईंग पातळ कन्सिस्टन्सीचं बनवायचं नाही, थोडंसं घट्ट अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। 1/2 वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे मला हे बॅटर बनवण्यासाठी, कारण याच्यामध्ये आपण बटाट्याची पेस्टसुद्धा ॲड केलेली आहे। आता हे बॅटर आपल्याला थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आहे, तोपर्यंत आपण पुढची स्टेप करून घेऊयात। गॅसवरती मी एक कढई किंवा पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 3-4 चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा जिरे ॲड करूयात, थोडासा हिंग। जिरे जे आहेत ते तेलामध्ये छान व्यवस्थित फुलू देऊयात, तडतडू देऊयात। मिक्स करून घ्यायचं आहे थोडं याला। आणि आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बारीक चिरलेला कांदा।
एक छोटा कांदा आहे त्याला एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये ॲड केला आणि हा कांदा आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे. एकदम जास्त डार्क ब्राउन होईपर्यंत कांद्याला आपल्याला परतायचं नाही. कांद्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला याला 1-2 मिनिटं मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. आता इथे मी कांदा वापरलेला आहे. तुम्ही बाकीच्या दुसऱ्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये बारीक चिरून ॲड करू शकता. गाजर, शिमला मिरची किंवा पनीरसुद्धा तुम्ही एकदम बारीक क्रश करून किंवा ग्रेट करून याच्यामध्ये वापरू शकता. 2 ते 3 मिनिटं आपण कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे बनवून घेतलेलं तांदळाच्या पिठाचं बॅटर आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे. संपूर्ण बॅटर याच्यामध्ये ॲड करूयात आणि आता याला आपल्याला छानपैकी एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि फक्त 2 ते 3 मिनिटच आपण हे बॅटर छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत या बॅटरचा छान गोळा तयार होत नाही घट्ट असा तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे मीडियम गॅसवरती. आणि 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. हे मिश्रण अगदी व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. पॅनला किंवा कढईला अजिबात चिटकत नाही, पाहू शकता तुम्ही. सेम अशाच पद्धतीचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण जे आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर हे मिश्रण आपण थोडंसं थंड होऊ देऊयात. त्यासाठी मी त्याला असं थोडंसं पसरून घेते. एकदमच खूप जास्त थंड नाही करून घ्यायचं. 1-2 ते 3 मिनिटं याला थोडंसं नॉर्मल होऊ देऊयात. आणि इथे हे मिश्रण जे आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात आणि कोथिंबीरसुद्धा या मिश्रणामध्ये अगदी छान मिक्स करून घेऊयात. आता पुढे काय करायचे, हाताला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि या मिश्रणापैकी थोडासा पोर्शन घेऊन याचे आपल्याला नगेट्स बनवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे थोडेसे मीडियम साईजचे मी नगेट्स बनवून घेते. पाहू शकता तुम्ही किती मस्त असा नगेट्सचा शेप आलेला आहे. आता इथे मी ही जी रेसिपी आहे ती नगेट्सच्या शेपमध्ये बनवलेली आहे. तुम्ही याचे छोटे छोटे बॉल्ससुद्धा तयार करू शकता किंवा याला स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा बनवू शकता. तुम्हाला जसा शेप आवडेल तसं तुम्ही याला बनवू शकता. शेप याचा कसाही असो ही रेसिपी खूप मस्त आणि टेस्टी अशी तयार होते. पण प्रत्येक वेळी तुम्हाला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळे नगेट्स जे आहेत ते अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत आणि याला मी एका प्लेटमध्ये ठेवून दिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त असे हे नगेट्स तयार झालेले आहेत. आता हे नगेट्स जे आहेत ते तुम्ही फ्रीजमध्ये 2-3 दिवस असेच स्टोअर करून ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही त्याला फ्राय करून मस्त त्याचा आस्वाद घेऊ शकता. आता नगेट्स तर इथे मी सगळे बनवून घेतलेले आहेत. पुढे आपल्याला याला फ्राय करायचं आहे. तर फ्राय करण्यासाठी मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल जे आहे ते थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं आहे. आणि आता गरम तेलामध्ये आपण हे एक एक नगेट्स अशा प्रकारे ॲड करूयात. सावकाशपणे ॲड करायचे आहेत. एकावेळी जेवढे बसतील तेवढेच आपण पॅनमध्ये ॲड करूयात. आता हे नगेट्स याच बाजूनी 1 ते 1.5 मिनिट आपण याला फ्राय होऊ देऊयात आणि परत 3 ते 4 मिनिट आपण याला मीडियम गॅसवरती थोडेसे क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपल्याला तेल जे आहे ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा का नगेट्स तेलामध्ये ॲड केले की पुन्हा मीडियम गॅसवरतीच थ्रूआउट आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे एकदम मस्त क्रिस्पी असे कुरकुरीत नगेट्स फ्राय झालेले आहेत. छान असा ब्राऊन कलर आलेला आहे याच्यावरती. आता एका झाऱ्याच्या मदतीने आपण याला काढून घेऊयात. थोडंसं अशा प्रकारे निथळून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे टेस्टी क्रिस्पी कुरकुरीत नगेट्स आपले फ्राय झालेले आहेत. आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. पाहू शकता याच्या आवाजावरूनच तुम्ही किती कुरकुरीत असे हे नगेट्स आपले फ्राय झालेले आहेत.
आता सेम याच पद्धतीने मी बाकीचे उरलेले नगेट्स सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. सुरुवातीला तेल थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं आणि नंतर सगळे नगेट्स याच्यामध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला 1-3 ते 4 मिनिटं याला फ्राय करून घ्यायचं आहे. बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी अशी ही स्नॅकची रेसिपी आहे. लहान मुलांना तर हा नाश्ता खूप आवडेल, त्याचबरोबर मोठ्यांनासुद्धा खूप आवडणार आहे. एकदा तरी तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे. बनवायला इतकी सोपी आहे हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. तर दुसरी बॅचसुद्धा मी मस्त एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर हे क्रिस्पी आणि टेस्टी असे नगेट्स तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा ग्रीन चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. दिसायला तर हे खूप सुंदर दिसत आहेतच, त्याचबरोबर हे टेस्टलासुद्धा खूप अप्रतिम झालेले आहेत. आतमधूनसुद्धा अगदी मस्त व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही याला बनवू शकता. याचे छोटे छोटे बॉल्स बनवू शकता किंवा याला स्क्वेअर शेपमध्ये बनवू शकता किंवा हार्ट शेपमध्ये सुद्धा बनवू शकता. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने त्याचा आकार तुम्ही छोटा मोठा ठेवू शकता. त्याचबरोबर लहान मुलांच्या बर्थडे पार्टीला किंवा घरामधल्या छोट्या मोठ्या समारंभालासुद्धा तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक बनवू शकता. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसातसुद्धा तुम्ही तांदळाच्या पिठापासून एकदम मस्त कुरकुरीत टेस्टी असा हा नाश्ता किंवा स्नॅक तयार करू शकता. बनवायला खूप सोपं आहे हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा ही मस्त टेस्टी कुरकुरीत अशी रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. आता एन्जॉय करा ही रेसिपी. पुन्हा आपण भेटूयात अशाच एका छान छान नवीन आणि मस्त रेसिपीसोबत.